आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 5,07,00,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन. खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यात आज 5,07,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पिंपरी गवळी येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 7,00,000 रुपये, टाकळी घडेकर येथे जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 125,00,000 रुपये, आव्हा येथे जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 125,00,000 रुपये, चिंचखेड खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना 125,00,000 रुपये, माळेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 125,00,000 रुपये, असे एकूण 5,07,00,000 रुपयांच्या विकास कामांचे आज प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आज तालुक्यामध्ये जे भूमिपूजन समारंभ झाले, नेमकं त्याच्यामध्ये काय काय उद्घाटन केले आपण काय सांगाल? केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यातील जवळपास 5 गावांमध्ये 5,97,00,000 रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेच्या आज भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहे, पाईपलाईनचे काम चालू आहे आणि या दिवाळीनंतर उन्हाळ्यामध्ये संपूर्ण गावामध्ये शुद्ध पाणी पोहोचेल अशा प्रकारची तयारी आम्ही प्रशासनाच्या वतीने केलेली आहे. अनेक ठिकाणी गावामध्ये इंटरनल पाईपलाईन पडलेली आहे, नळ योजना आहे, पण पाईप फुटले आहेत, पाणी त्यांना पुरेसं जात नाही किंवा ज्या ठिकाणी ज्या विहिरीवरून पाणी पुरवतो त्या विहिरी कोरड्या पडतात आणि म्हणून या सगळ्या गावांना पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे याकरता ह्या योजनेतनं हे काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि आज तिथं सर्व नागरिकांच्या साक्षीने आम्ही लोकार्पण केलेलं आहे. काही ठिकाणी व्यायामशाळेचं पण भूमिपूजन आज पार पडलेलं आहे. तर जवळपास आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या 450 कोटी रुपयाच्या 11 योजना ह्या महाराष्ट्र सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आपण मंजूर केल्या आणि ह्यापुढे आतापर्यंत जेवढ्या काही 74 वर्षात ह्या योजना होऊ शकल्या आणि त्या सगळ्या योजना या एकाच वर्षामध्ये आपण मंजूर करून घेतल्या हा आतापर्यंतच्या इतिहासाला रेकॉर्ड या मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातला झालेला आहे. आतापर्यंत काय सांगाल मला, तुम्ही किती निधी आणला आतापर्यंत याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये? आम्ही 1,700 कोटीच्या पुढे आहोत. यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी काय नियोजन आहे पुढे आणि आतापर्यंत काय केलं आहे? सगळ्यात मोठा आमचा या भागातला जो आहे बोजवळ उपसर सिंचनचा विषय. 2002 बोजवळ उपसर सिंचन पाटबंधारे विकास खोरं आणि तापी खोरं या दोन्ही खोऱ्यांचा एकत्रितपणे पैसा खर्च करून तापी नदीवरून ही योजना जामठी जरुणा डॅम म्हणजे जळगाव जिल्ह्यातले काही गावं आणि बुलढाणा जिल्ह्यातले 48 गावं या गावांकरता तो प्रोजेक्ट तयार झाला. 2012 राष्ट्रपती सन्माननीय प्रतिभा पाटलांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. 2016 प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली, परंतु दुर्दैवाने विदर्भ विकास पाटबंधाऱ्याचा जो 438 कोटी रुपयाचा निधी हा जो आमच्या विदर्भाच्या वाट्याला होता तो जळगाव खांद्याच्या मंत्र्यांनी हा सगळा निधी तिकडे पळवला. त्याच्यामुळं आमच्या मतदारसंघातली 22 आणि 4 6 गावं 28 गावं आमच्या मोताळ्यातली आणि 22 गावं मलकापुरातली अशी जवळपास 48 गावांना ही योजना मिळू शकली नाही. या योजनेचा फायदा असा होणार आहे की जामठी जरुणा धरणातनं पाईपलाईननी ही सगळी पाणी हे मोताळा तालुक्यात आणलं जाणार. मोताळा तालुक्यातून लोकांच्या शेतापर्यंत पाणी नेलं जाणार. शेतामध्ये लोकांना शेततळे तयार करून दिले जातील. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फिशिंगच्या माध्यमातून मच्छावरीचा साईड व्यवसाय त्या ठिकाणी दिले जाणार. सोलर पंप दिले जाणार ताकी पुढल्या MSME वीजच्या कनेक्शनची गरज नाही किंवा लोडशेडिंगची गरज नाही आणि दर महिन्याला या ठिकाणी पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुटेल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही आर्थिक संकटा सामोरं जाण्याची गरज पडणार नाही किंवा पाण्यापासून ती सुकणार नाही किंवा दुष्काळ पडला तरी त्याला काही फरक पडणार नाही आणि समृद्धी त्याच्यामध्ये येईल. अशा प्रकारे या 28 गावांमध्ये इंच पाणी आणण्याचा हा प्रयत्न आहे. याची कामाची सुरुवात दिवाळीच्या दरम्यान सन्माननीय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी आणून त्यांच्या हातून भूमिपूजन करून ती आम्ही सुरू करत आहोत. मागे तिकडे मोताळा तालुक्यासाठी पलडक धरणातला जवळपास 40% आउटफ्लो म्हणजे काय याचं आउटफ्लोचं जे पाणी जातं ते धामणगाव देशमुखच्या धरणामध्ये वळती करायचं. 40% पाणी नळगंगा धरणामध्ये आणायचं.
येताना वाटेत येणारी सगळी जमीन पाण्याखाली घ्यायची आणि जो कॅनल आता आम्ही 4.84 कोटी सुरू केला त्या कॅनलच्या लिकेजेसमुळे ज्या शेती खराब झाल्या ते देखील पाणी पावसाळ्यामध्ये नळगंगात पोहोचवायचं. जो वारुळीचा धरण आहे हरमोडचं त्याची 50 सेंटीमीटरची उंची वाढवायची आणि 3 इंची वाढवल्यानंतर मयगावची नदीचं पाणी जे राजूरवरून जातं ती नदी तिथं ब्रेक करायची आणि ते पाणी त्या हरमोडच्या धरणात वळवायचं जेणेकरून तो डॅम भरला तर 450 हेक्टरच्या वर जमीन पाण्याखाली येईल. मूर्तीचा नारायण डॅमची निर्मिती आम्ही करत आहोत, ती जर निर्मित झाली तर त्या ठिकाणी देखील सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली करणार आहोत. आता आम्ही जवळपास 36 सिमेंट प्लग बंधारे मंजूर केले मोताळे तालुक्यात. या 36 सिमेंट प्लग बंधाऱ्यामध्ये जवळपास 50 किलोमीटर जेवढी नदी मोताळे तालुक्यात गेली त्या नदीला आजच्या तारखेला 1 किलोमीटर लांब पाणी साचलेलं आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. आणि आता जी पुढची बाकीचे काही सिमेंट ब्लॉक बंधाऱ्याची कामं होतील, कोल्हापुरी बंधाऱ्याची कामं होतील, त्यातून शेतकऱ्यांना प्रचंड शेतीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. अजून जवळपास 100 बंधारे बांधण्याचं माझं नियोजन आहे. अनेक काही ठिकाणचे पाझर तलाव आपण बांधणार आहोत, काही ठिकाणचे केटीवेअर्स आपण करणार आहोत, जेणेकरून मोताळा तालुक्यातला थेंबभर पाणी देखील कुठल्या धरणात जाणार नाही, ते माझ्या शेतकऱ्यांच्याच कामात येईल अशा प्रकारचं पूर्ण आमचं प्लॅनिंग त्या ठिकाणी झालं आहे. मागच्या वर्षी जवळपास 76 कोटी रुपये या कामाकरता मिळाली, यावर्षी मी 100 कोटीच्या बरोबर पैसे आणून हा आमचा मोताळा तालुका 100% दुष्काळमुक्त करण्याचा माझा आमचा प्रयत्न आहे.